जगभरामध्ये गणपतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. गणपती घरी येणार म्हणल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. त्यांच्यासाठी डेकोरेशनची तयारी, त्यांच्यासाठी नैवेद्याची तयारी आधीपासूनच आपण करायला चालू करून देतो. आज मी जो मोदक तयार करणार आहे तशा पद्धतीचा मोदक तुम्ही जर पूर्वी कधी तयार केला असेल तर मला नक्की सांगा. पारंपरिक उकडीच्या मोदकालाच आपण आणि पौष्टिकता त्याची वाढवण्यासाठीचा हा मोदक आपण तयार करणार आहोत. आमच्या घराच्या जवळच्या शेवग्याच्या झाडाची पानं तोडून आणलेली आहेत. ही पानं आपण मिक्सरला काढून ह्या पानांना आपण बाखरमध्ये मोदकाच्या बाखरासाठी आणि त्याच्यावरचं जे आपण उकडीचं कवर करणार आहोत या दोन्हीमध्ये आपण याचा वापर करणार आहोत. त्याच्यामुळे मोदकाची पौष्टिकता आणि जास्ती वाढते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात. पण मोदक का आवडतात ही मुले जेव्हा आपल्याला विचारतात तेव्हा त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगणार आहे. एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाज्याजवळ पहारा देत होते. तेव्हा परशुराम तिथे पोहोचले. तेव्हा गणपतीनं त्यांना दारात थांबवलं. परशुराम रागावून गणपतीशी भांडू लागले. या युद्धात शिवाने दिलेल्या परशुरामाने गणेशावर हल्ला केला ज्यामुळे गणपतीचा एक दात तुटला. जेव्हा दात तुटला त्यामुळे गणपतींना अन्न चावण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांच्यासाठी मोदक तयार केले गेले. मोदक खूप मोमो असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते. म्हणून भूक लागल्यानंतर गणपतींनी ते मोदक खाल्ले. तेव्हापासून गणपती बाप्पाला मोदक खूप आवडू लागले. मोदक म्हणजे त्याचा जो सुरुवातीचा शब्द आहे मोद याचा अर्थ आनंद. गणपती नेहमी आनंदी आजूबाजूचं वातावरण आनंदी करतो आणि भक्तांचं दुःख दूर करतो. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतो. म्हणून गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी आपण सगळे मिळून गणपतीसाठी मोदक तयार करतो. गणपतीची मोदकाची आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिने एकदा महादेव शंकर देवी पार्वती आणि गणेश यांना जेवणासाठी निमंत्रण दिलं. वेगवेगळे प्रकारचे पक्वान्न त्यांनी तयार केले आणि गणपतींनी सगळे पक्वान्न खाल्ले तरी त्यांचं काही पोटच भरेना. शेवटी अनुसयांनी त्यांच्यासाठी मोदक तयार केले आणि तो मोदक खाल्ल्यानंतर लगेचच गणपतीचं पोट भरलं. हे पाहून देवी पार्वतीला खूप आश्चर्य वाटलं. तिने त्या पदार्थाची पाककृती विचारली. तोच हा मोदक. तेव्हापासून 21 मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. मोदकाच्या सारणासाठी पॅनमध्ये तूप घेतलं. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून शेवग्याच्या पानांची जी पेस्ट केली आहे त्याच्यातली अर्धीच पेस्ट घ्यायची आहे. ती व्यवस्थित फ्राय करून त्याच्यामध्ये खोबरं आणि गूळ व्यवस्थित परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर त्याला जर पाणी सुटत असेल तर एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे झालं आपलं जे मोदकाचं सारण आहे त्याची पूर्वतयारी. उकडीच्या तांदळाचं पीठ घेतलं 4 वाट्या. हे पीठ चाळून घ्यायचं. 4 वाट्या पिठाला 4 वाट्या पाणी घेतलं. शेवग्याच्या पानांच्या पेस्टमध्ये पाणी घालून त्याची हे हिरवं जे पाणी दिसत आहे ते आपण शेवग्याच्या पानांचं आर्क उतरलं आहे त्याच्यामध्ये ते गाळून घ्यायचं म्हणजे त्यातला सगळ्यात चोथा निघून जातो. हे पाणी आपण उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं तूप घालायचं म्हणजे ते पॅनला पीठ चिकटत नाही. आणि आपण जे चाळून ठेवलेलं पीठ होतं ते त्याच्यामध्ये घालून त्याची एक छान उकड काढायची. आपण आता बागेमध्ये येऊन तांदुळाचं जे मोदक तयार होणार आहे त्यासाठी स्टीमरमध्ये ठेवण्यासाठी हळदीची पानं तोडणार आहोत. ही हळदीची हळद बागेमध्ये हळद खूप छान आली आहे. आता ही हळदीची आपण पानं कट करून घ्यायची. त्यामुळे मोदकाची चव येते आणि वाढते आणि त्याची पौष्टिकता पण वाढते. हे बागेमध्ये गुलाबाचं खूप छान फूल आलेलं आहे. हे आपण गणपतीसाठी घेणार आहोत. हे उकड तोपर्यंत चांगली तांदळाची उकड छान वाफलेली आहे. आता आपण ही उकड तयार झाली आहे. ही आता आपण काढून घ्यायची आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं.
हळदीची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि उकडीचे जे पीठ होतं त्याचे गोळे बनवून घेतले आहेत. आता मोदक जसं आपल्याला जसा पाहिजे तसा करून घ्यायचा, ज्याला आवडतो त्याने लाटून घ्यायचा, नाहीतर हाताने पण मोदक खूप छान होतो. आता मी पहिले मोदक लाटून दाखवणार आहे. आपण मोदकाच्या स्टफिंगमध्ये पण शेवग्याची पानाची पेस्ट घातली आहे आणि शेवग्याचं जे वरचं कवर आहे ते पण शेवग्याच्या पानांच्या रसामध्ये उकडलं आहे, त्यामुळे शेवग्याच्या पानांच्या रसामुळे मोदकाचं जे वरचं कवर आहे तो किंचित त्याला हिरवा कलर आला आहे. आपण नॅचरल कलर ठेवलेला आहे, आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे. मोदकाचे आपण आणि एक गोष्ट सांगणार आहोत. एकदा देवदेवता अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वतीसाठी घेऊन आले. देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणपती दोघांनाही तो मोदक पाहिजे होता. दोघांनीही तो मोदक मला हवा असा हट्ट धरला. त्यावर देवी पार्वतीनं एक उपाय शोधला. तिने सांगितलं की जो ज्याला हा मोदक पाहिजे असेल त्यांनी धर्माचरणानुसार जो श्रेष्ठ काम करेल त्यालाच हा मोदक मिळेल. त्याच्यासाठी कार्तिकेयांनी आपण सगळ्यात आधी तीर्थ क्षेत्र परिक्रमा आपल्याकडे त्याचं जे वाहन होतं ते मोर होतं, त्या मोराच्या मदतीने तो तीर्थक्षेत्र परिक्रमा करण्यासाठी निघून गेला. आणि गणपतीचं जे वाहन होतं ते उंदीर होतं, त्यामुळं त्याला माहिती होतं की हा काही फार लांब जाऊ शकणार नाही. पण गणपतीने काय केलं की तीर्थक्षेत्र परिक्रमा करायच्याऐवजी आपल्या आईवडिलांचीच प्रदक्षिणा घातली, त्यामुळं आईवडील त्याचे खूप शंकर पार्वती खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी तो मोदक गणपतीला दिला. उकडीचा मोदक लहान मोठे सगळ्यांनाच खायला खूप आवडतो. हा स्वादिष्ट तर लागतोच पण आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. भगवान शंकर आणि पार्वती चा पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते, कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नाव आहेत, त्यापैकीच एक नाव आहे विघ्नहर्ता, अर्थात संकटाचं हरण करणारा. असं म्हणून प्रत्येक शुभकार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसेच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाच्या सगळीकडे भक्तिमय वातावरण दिसून येतं त्या दिवशी. गणपतीचा जन्म कसा झाला ह्याची एक गोष्ट आहे. गणपतीची आई पार्वती हिला स्नान करण्यासाठी जायचं होतं, पण ती आजूबाजूला लक्ष ठेवण्यासाठी कोणी नव्हतं. म्हणून देवी पार्वतीनं आपल्या अंगावरील मळामधून एक मूर्ती तयार केली आणि तिला जिवंत केली आणि त्या मूर्तीला पहारेकरी म्हणून नेमलं आणि सांगितलं की कोणालाही आत येऊ देऊ नकोस. म्हणून पार्वती स्नानासाठी निघून गेली. भगवान शंकर काही वेळानंतर तिथे आले आणि त्यांनी ते आत जाऊ लागले. तो पहारेकऱ्यांनी त्याला अडवलं आणि भगवान शंकर त्यामुळे खूप संतप्त झाले. त्यांनी पहारेकऱ्याचं म्हणजे गणेशाचं शिर धडावेगळं केलं. पार्वती देवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या खूप संतापल्या. ते धडावेगळं शरीर पाहून त्यांनी पूर्ण ब्रह्मांड हादरवून सोडलं. त्यांचा जो राग बघून सगळे देवदेवता ब्रह्मदेव सगळे घाबरले आणि त्यांची समजूत काढू लागले. पण पार्वती काही कोणाचं ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. तेव्हा शंकरदेव आपल्या गणांना आदेश देतात आणि पृथ्वी तलावर सगळ्यात आधी जो प्राणी मिळेल त्याचं शिर कापून आणा म्हणून सांगतात. तेव्हा सगळ्यात प्रथम त्यांना हत्ती दिसतो. तो त्यांचं शिर घेऊन ते गण त्यांचं शिर घेऊन येतात. भगवान शंकरांनी ते शिर हत्तीचं जे त्यांना शिर मिळालेलं असतं ते त्या पहारेकरी असतो मुलगा त्याच्या शरीरावर ते लावतात आणि त्याला जिवंत करतात. हा पार्वतीचा मानस पुत्र म्हणून त्याला गज म्हणजे हत्ती आणि आनंद म्हणजे मुख म्हणजे म्हणून त्याचं नाव पडतं गजानन हे नाव होतं. शंकरदेवाने त्याला गणाचा ईश म्हणजे देव म्हणून गणेश हे नाव दिलं. हा दिवस चतुर्थीचा होता, त्यामुळे गणेश चतुर्थीला गणेश चतुर्थीची म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला असं आपण म्हणतो. गणपतीची आपण मनोभावी पूजा करतो आणि आपल्याला इच्छित फळ मिळण्यासाठी आपण गणपतीची प्रार्थना करतो. पण आपण गणपती
कडून काहीतरी शिकायला पाहिजे. गणपतीचे जे पूर्ण शरीर आहे हे आपल्याला एक शिकवण देत असते. गणपती बाप्पाचं डोकं हे भलं मोठं आहे, याचा अर्थ म्हणजे मोठे डोके चारी बाजूनी चौकटीबाहेरचा विचार करण्यासाठी आहे. गणपतीचे जे डोळे आहेत ते आपल्याला जे समोर दिसतं त्या पलीकडे पाहण्यासाठी आहे. गणपती बाप्पाचे कान सुपासारखे असतात, या सुपासारख्या कानांचा अर्थ इतरांचं लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आहे. एका हातात कुऱ्हाड मोहाची बंधने कापण्यासाठी आणि असुरी संस्कार मुळापासून तोडण्यासाठी आहे. मग गणपतीचं जे पोट आहे चांगल्या वाईट गोष्टी शांततेने समजावून सामावून घेण्यासाठी आहे. एकदंत चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी त्याग करणेही गरजेचे आहे. तसेच एका हातात मोदक परिश्रम तपस्या आणि बुद्धिबळाच्या आधारावर यश प्राप्त करण्याचे सूचक आहे. मूषक वाहन मनाच्या कानाकोपऱ्यात पोचण्याची गणरायाची इच्छा, या सगळ्या गोष्टी आपण गोष्टींमधून बऱ्याच गोष्टी आपण शिकू शकतो आणि योग्य तो बोध घेऊ शकतो. गणपतीची आराधना केल्याने अर्थ विद्या बुद्धी विवेक यश प्रसिद्धी सिद्धी सहज प्राप्त होते. अशाच विघ्न विनाशकाच्या मंत्रांचा जप केल्याने प्रत्येक संकट विघ्न आळस रोग बेकारी धनाभाव इतर समस्यांचे पण निवारण होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्रदर्शन करू नये असे म्हणतात. त्याची एक गोष्ट आहे, एके दिवशी आपले लाडके गणपती बाप्पा मूषकावर बसून मोठ्या लगबगीने कुठेतरी चालले होते. तेव्हा गडबडीत असताना ते घसरले आणि पडले. त्यांना पडलेलं पाहून चंद्र जोरजोरात हसू लागला. त्यामुळे गणपती बाप्पाला राग आला, त्याने चंद्राला शाप दिला. बाप्पा म्हणाला, आजपासून तुझं कोणी तोंड पाहणार नाही, जो तुझं तोंड पाहिल त्याला त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल. गणपती बाप्पाच्या या बोलण्यामुळे चंद्र मात्र खूप घाबरला आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठमोठे तप करू लागला. चंद्राच्या या भक्तीने गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्याला उशाप दिला की फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझं तोंड कोणी पाहणार नाही. त्यानंतर चंद्राने गणपती बाप्पाकडे विनंती केली, जर एखाद्याने चुकून त्या दिवशी माझं दर्शन घेतलं तर त्यांनी काय करावं, माझ्या चुकीची शिक्षा एखाद्या निष्पाप व्यक्तीला व्हायला नको. त्यावर बाप्पा म्हणाला की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर व्रत केले तर त्या व्यक्तीची खोट्या आळातून मुक्तता होईल, म्हणून या दिवशी चंद्राचं कोणी दर्शन घेत नाही. गणेश चतुर्थी काही भागामध्ये 1.5 दिवस 5 दिवस 7 दिवस 10 दिवस अशा पद्धतीने गणेश चतुर्थी साजरी केली जाते. आपल्याकडे भारतामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव समाजामधील एकोपा वाढवण्यासाठी हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला गेला. आपल्यातील मतभेद दूर करून हा सण उत्साहाने सर्व समाजातील लोक आनंदाने हा उत्सव साजरा करतात. आपण गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी न होऊ देता पर्यावरणाचं संवर्धन होईल अशा पद्धतीने साजरा करूया. गणपती बाप्पा सगळ्यांचं आयुष्य मंगलमय करो ह्या हार्दिक शुभेच्छा.